मित्रांनो, अहंकार त्यालाच होतो ज्याला कष्ट न करता सर्व काही मिळते, ज्याला कष्टातून आनंद मिळतो तो इतरांच्या मेहनतीचाही आदर करतो। नशीब विरुद्ध असेल तेव्हा एखादे चांगले कर्मही दुःखदायक ठरते। स्वाभिमानी माणसासाठी अपमानाचे जीवन मृत्यूपेक्षा वाईट आहे, कारण मृत्यू क्षणार्धात येईल आणि जाईल, पण अपमानाने भरलेले जीवन दररोज त्रास देईल। नतमस्तक होणे ही खूप चांगली गोष्ट आहे, हीच नम्रतेची ओळख आहे, पण अभिमान गमावल्यानंतर नतमस्तक होणे म्हणजे स्वतःला गमावण्यासारखे आहे। सन्मानाने झुकलेले डोके लाजेने झुकलेले डोक्यापेक्षा खूप चांगले आहे। रागाच्या भरात बोललेले कठोर शब्द इतके विषारी असू शकतात की ते तुमच्या समोरच्या व्यक्तीच्या मनातील हजारो सुंदर गोष्टी एका मिनिटात नष्ट करू शकतात। देव सगळ्यांना एकाच मातीत बनवतो, फरक एवढाच आहे की काही बाहेरून सुंदर असतात तर काही आतून। जो वाईट वेळी तुमची साथ देण्याऐवजी तुमच्या उणीवा मोजायला लागला तर समजून घ्या की त्याच्यापेक्षा स्वार्थी कोणीही असू शकत नाही। तोंडावर कडू बोलणारी माणसं कधीच फसवत नाहीत, पण गोड बोलणाऱ्यांपासून सावध राहायला हवं। जर तुम्हाला भूतकाळातील गोष्टी आठवून त्रास होत असेल तर तुम्ही कधीही यशस्वी होऊ शकत नाही। जे लोक नेहमी आपल्या अपयशासाठी लोकांना आणि परिस्थितीला दोष देतात ते कधीही यशस्वी होऊ शकत नाही। ज्या दिवशीपासून तुम्ही स्वतःला तुमच्या अपयशाचे कारण समजायला लागाल त्या दिवशीपासून तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही। जिंकणारे कधीच बहाने काढत नाहीत आणि बहाना करणारे कधीच जिंकत नाहीत। संपूर्ण जग तुमच्या विरोधात असलं तरी एकटे उभे राहण्याची हिम्मत बाळगा। प्रत्येक नवीन सुरुवात थोडी भीतीदायक असते, परंतु लक्षात ठेवा, यश हे फक्त अडचणीच्या जवळच असतं।